त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी असायला बीजेपी आहे आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजयी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडं पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. तर का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असं त्या ठिकाणी दिसतो. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यांचेही परफॉर्मन्स चांगले होते. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात वोट ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारा की आम्ही काँग्रेस बरोबर आहोत तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेस बरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि मग तोही तिथला असणारा एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी त्या या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही काही 12 मतदारसंघामध्ये 12 कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते. या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतो. त्याचा सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असणारा आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यांमध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतो. पण हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेस बरोबर राहणार आहात का किंवा उद्या तुम्ही असणारा बीजेपी बरोबर जाणार नाहीत, हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असणारा अजून समाधानकारक उत्तर कुठे असणारं मिळताना दिसत नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की 48 जागा या क्लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्राइझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा माझं म्हणणं असं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे 1.5 लाखाची लीड जी आहे मागची 2019 ती कमी झाली ना. 1.5 लाख मतं असणारा बीजेपीच्या विरोधात गेलीत ही सरळ सरळ दिसते ना. त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीत वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे.
जे काही राज्यभरात सभा घेत आहे त्यांचा किती इम्पॅक्ट राहू शकतो या सगळ्या मतदारसंघात झाला. मी असं मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता. याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत. 10-15 मिनिटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही आहात. त्याच्यामुळे तुमचा मालक असा मोदींना वाचवायला निघालेला आहे ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरनंच मी जे म्हणतोय डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे. आणि 2 फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो बंधार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते. एक म्हणजे आणि मी इथल्या असणारा हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहार त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसत आहेत त्याच्याच बरोबर त्या असणाऱ्या संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत हे 22 ते उत्तर आलेलं आहे त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत जे माझे आकडे नाही आहेत. मी 2017 ते असणारा आरोप केला होता त्यावेळेस ऑफिशियली असणारा शासनाने कबूल केलेले आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत. तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असणारा विचारतोय की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे नुसता मायग्रेशन आपण असणारा समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत पण ज्यावेळेस तो नागरिकता सोडतोय आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतोय तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतोय की इलेक्ट्रल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का हा मला वाटतं असणारा आहे. आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असताना अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतोय. का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतोय अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने 2014 ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यात म्हणजे GDP असणारं जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं. मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की 2026 हे 96 रुपयावरती जाईल त्या ठिकाणी. म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100 अशी परिस्थिती आहे. किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत. त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणतो म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणारं म्हटलं आहे की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा असं
त्याचा उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या ह्याच्यावरती आहे. पहिलं डेमोक्रेसी संपेल, दुसरं निवडणुका होणार नाहीत, तिसरं संविधान आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं. आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल. या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या, तो हाऊस बोस करून जगणारा क्लास आहे, त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतो. मोठी बाब असेल त्या ठिकाणी मानतो. आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉयट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉयट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत. शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी, करता रेलिव्हन्स फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय. तर ही हायलाईट क्वचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसत आहे. काय एमआयबरोबरची युती कधीच तुटलेली आहे? त्यांनी आणि त्याला असणारा प्रतिसाद दिलाय का? काही आरोप होते ना मतदार त्याचं उत्तर देतील. माझं पवारांसमोर बोलणं नाही आहे. एक तर सुप्रिया सुळे स्वतःच आले होते, दुसरे जे आहे ते जे एन पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठवून होते किंवा कोणाला आता वेळ काय विचारू नका. नुसतं इमोशनली बघतो असं नाही, तर त्याच्यामधलं एक पॉलिटिकल सेन्ससुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण असणारा काही भागू शकतो राहतही येस. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा. माझं म्हणणं मतदार ह्या मतदार 4 जूनपर्यंत आपण थांबावं. ते मी स्वतःच केलं होतं. आधी माझं म्हणणं असं की त्यांची सुद्धा ही होती, उरलेले सगळे एकत्र लढलो तरच त्यांची असणारी ही होती, नाही तर त्यांची लढण्याची इच्छा नव्हती हे मला माहीत होतं. गेल्या इलेक्शनला आणि आमचं खातं उघडू एवढे निश्चितपणे सांगतो. चार जून आपण त्याची चर्चा करू. हा म्हणून मी म्हटलं नाही, यावेळेस आम्ही आमचं खातं ओपन करू एवढं मी सांगतो. पुण्याची परिस्थिती अशी आहे की एक फॅक्टर तुम्ही सगळ्यांनी कोणीच लक्षात घेतला नाही, पश्चिम मोर्यांचा असणारा जो सगळ्यात जमीची बाजू आहे ती म्हणजे आझानांची, त्यांची असणारी जमीची बाजू आहे, भोंग्याची असणारी. त्याच्यामुळे मुस्लिम हा जो आहे हा पूर्णपणे वन साइडेड जाईल अशी माझी आत्ता तरी माहिती आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या त्या मतदाराला असणारा मी 2.5 लाख मतदान असणारं धरतोय, ते 2.5 लाख मतदान ब्रेक करायला कठीण आहे असं मला स्वतःला दिसत. काँग्रेस विधानसभेला सुद्धा आणि दुसरं जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होईल, समजा उद्या बीजेपी आली तर बीजेपी बरोबर जाणार नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. त्याला एकंदरीत जे आहे कल्याण मतदारसंघ, आपण जो मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि दोघांचं हार्ड होईल जे म्हणून असं असतं त्या ठिकाणी मान्य केलं जातं, त्या ठिकाणी
वैशाली राणे यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अत्यंत वीक उमेदवार देण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि म्हणूनच मुस्लिम समाज त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे नाही असं नाही किंवा तेच असं विचारत आहेत की ज्यांच्याशी यांचा हाड वैर आहे तिथेच एकदम वीक उमेदवार देणं याच्याच वरनं असणारं शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून मुस्लिम समाज तिथं विचारतोय अशी परिस्थिती आहे. भंडारा गोंदिया नाना पटोलेंचं नाव आलं मागे घेण्यात आलं. नागपूरमधला रामटेकमधला सर उमेदवार जो आहे तो रामटेकमधला उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की कास्ट व्हॅलिडिटी टिकणार नाही दिसत होतं दिलं पुन्हा मागे झालं. त्याच्यानंतर असं ज्याला आपल्याला म्हणता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे एकनाथ शिंदेकडून ज्यावेळेस भावना गळून येत नाही असं ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस ती एक संधी होती की चांगली सीट उद्धव ठाकरे यांना असा देऊन ती जिंकण्याची पण तेही त्या ठिकाणी दिसलं नाही. त्याच्यानंतर नांदेडची आहे त्याला असं दिसतंय. बुलढाण्याची आहे जिथे मला असं दिसतं. रावेर आहे. जळगाव सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते. अशा असणारे अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथे चांगले कॅन्डिडेट तुम्ही फील करू शकत होतात ते उभे केले नाहीत परंतु जे लढू शकत नाहीत असेच असतात जे उमेदवार तुम्ही उभे केले. म्हणजे नांदेडचे असणारे चव्हाण माणूस फार चांगले तुम्ही त्याच्या बाजूने उभा राहील अशी परिस्थिती आहे पण मेडिकली हेच अनफिट त्या मतदारसंघामध्ये ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की आम्ही असं आता जसं साताऱ्याचं आहे साताऱ्याचा असणारा सैनिक बोर्डाकडून आम्हाला असं आलं की काय आम्हाला उमेदवार उभा करायचा तुमच्या मार्फतच उभा करायचा आणि म्हटलं ठीक आहे आम्ही आमचं प्लॅटफॉर्म तुम्हाला लेंड करतो. व अशा काही ठिकाणचे असणारे जे आहेत तिथं आम्ही असताना उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत आहे. आता जसं वसंतराव मोरेंचं आहे सगळे डावलत होते. का डावलत होते तर त्यांनी असणाऱ्या मुसलमानांची बाजू घेतली म्हणून डावलत होते. आता हा एक फॅक्टर होऊ शकत नाही ना की भूमिका घेतलेली आहे भूमिकेवरती मतभेद असेल पण तुम्ही असायला बीजेपीची लाईन ओढायला निघालेला एक्सक्लुजनचं राजकारण तुम्ही करा म्हणजे वगळण्याचं राजकारण तुम्ही करायला लागलेला. भुलेशाहू आंबेडकरवादी जो आहे तो वगळण्याचं राजकारण कधीच करत नाही आणि जो वगळल्या गेलेला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो आणि राहिलो उभा. मी एवढं म्हणेन की का की राग हा असणारा आत्ताच्या सरकारच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तो राग आम्ही कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच पद्धतीने जे प्रत्यक्ष उमेदवार आहेत त्यांनीही केलेला आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की इथं असणारी ही रेस फार क्लोज रेस आली. बघायचं फक्त आहे की याच्यामधलं असं आता याच्यामध्ये काय परिणाम होतो म्हणजे 400 आपण बघत असाल की सर्वे 300 आली आणि आता असणारा सर्वे जी आहे ती 300 कमी दाखवत आहेत अशी परिस्थिती आहे. आपको लगता है कि बदला जा सकता है
एक ऐसा है कि टेक्निकलिटीज में तो जाऊंगा नहीं, लेकिन इस देश की जो फाइनेंस मिनिस्टर है निर्मला सीतारमण जी, उनके पति का ही बयान है इंटरव्यू में कि 2024 अगर बीजेपी दोबारा चुन के आती है तो ये संविधान बदलेंगे। और इसलिए मैं अभी समझता हूँ कि हर पब्लिक मीटिंग में मोदी जहाँ जहाँ जा रहे हैं वो यही जुमला दे रहे हैं कि बाबा साहब भी अगर आए तो भी संविधान नहीं बदल सकते। लेकिन ये मैं कहता हूँ कि ये उसका उनका दिखावा है। प्राइम मिनिस्टर जो है वो बाबा साहब नहीं बनने वाले हैं, प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र मोदी बनने वाले हैं। तो वो प्राइम मिनिस्टर की हैसियत से बदलेंगे या नहीं बदलेंगे इसका जवाब वो नहीं दे रहे। इसलिए जानकारों का कहना है कि इनके टेबल पर संविधान बदलना है, ये रिफ्लेक्ट होता है। आमच्या युतीमध्ये असतात ते दोन जागा देऊन पूर्ण असताना स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही असताना म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःचं आता उभा केलं, आता स्वतःचं उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे। अचानक नाही, गेली 5 वर्षापासून आम्ही असणार हे करत होतो। आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवली ती मिळून खाऊ, पण हे असं ओरगडून खायला बघत होते की जे आम्ही असं होऊ देणार नव्हतो।